आज त्या वॉशिंग मशीन मध्ये मराठवाड्याचा आणखीन एक नेता गेला, अशोक चव्हाण. आता काय त्याला श्रद्धांजली व्हायची, काय करायचं, काय हे आपण जनतेने ठरवायचं. अशोक चव्हाण हा लीडर नसून डीलर आहे, डीलर. हे देवेंद्र फडणवीस म्हणत होते. आता त्या डीलरला मांडीवर घेऊन हे काय करणार आहे, किती जातील सोडून. पण 2024 निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आणि लोकसभेच्या तुम्हाला कायमचं घरी बसवल्याशिवाय ही जनता राहणार नाही. हिशोबाने प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत. अशोकजींचं मी आताच, चव्हाण साहेबांचा आताच मी इंटरव्ह्यू पाहिला, असं काय कुठलं त्यांच्यावर दबाव दिसलेला नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का काँग्रेसची काही चूक नाही? एवढा ज्येष्ठ नेत्यांनी जेव्हा असा काही निर्णय घेतला असेल त्याच्या मागची कारणं असणार, त्यांनी विचार केला असेल, ते विचार करून निर्णय घेणारे आहेत. शेवटी अंतर्गत काही कारणं असतात की नाही, आम्हालाही काँग्रेस सोडण्याची काही कारणं होती आम्हालाही माहिती आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला ते डिटर्जंट लावलं का, इथे धुतलं का, त्या गोष्टी केली, तिथे आंघोळ केली का, या गोष्टीला काय अर्थ नाही.